Oke, jadi dia akan जय नरहरी मंडळी, मी सुशील लोणकर भक्त मारुती रायाचा आजच्या व्हिडिओ तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर आपण पोहोचलेलो नागपूरमध्ये, आणि कशासाठी पोहोचलो हे आपले अशोक हिरुळकर साहेब सांगतील। जय नरहरी, मी अशोकराव हिरुळकर। आपण सोरलंकार इतर महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरच्या संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम आहे सोनार महोत्सव, या कार्यक्रमाला चाललो आपण। आणि या कार्यक्रमाला आपण सर्व आणि इथून मी हा संदेश देतो की इतर संस्था, सर्व संघटना, सर्व कार्यकर्ते सर्वांनी पण या कार्यक्रमात सामील व्हावं असं मी सर्वांना विनंती करतो, आवाहन पण करतो। आपले जे विलास काका अनासाने आहेत ते बोलतील दोन शब्द आपल्या कार्यक्रमाबद्दल। जय नरहरी। चला आपण सर्व सोनार महोत्सवाला जाऊया। सगळ्या 22 संस्था सोनार समाजाच्या त्यांच्या संयुक्त विद्यमानाने सोनालंकारच्या 25 वर्ष जे पूर्ण होत आहे त्याच्यासाठी एक सोनार समाजासाठी एक भूषणाची बाब आहे। तरी सगळं सोनकार समाजाने तिथे येण्याची कृपा करावी। ही सोनार महोत्सवाची जी सर्व टीम आहे, मग ते पुरुषोत्तम दादा कावळे असतील किंवा प्रकाश मात्रे असतील, त्यांच्यासोबत आपण सर्वांनी जुळून या कार्यक्रमाला संघटित व्हायचं आहे। सर्व संस्थांनी त्या कार्यक्रमाला यायचं आहे। तर अशा विविध संस्था इथे आता एकत्रित होतात आहे आणि हजारोंच्या नव्हे तर लाखोंच्या संख्येने हा मोठा सुवर्ण महोत्सव इथे होतो आहे। चला आपण सगळेजण या साखळीमध्ये आपली हात मिळवूया, हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आपली शोभा वाढवावी। त्या निमित्ताने सर्व सोनार शाखीय पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत। मी सर्वप्रथम या महोत्सवाला या ठिकाणी त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी, अखिल भारतीय सोनार महासंघाचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनी येऊन मला जो आदरातिथ्य करण्याचा मौका दिला त्याच्यासाठी मी धन्यवाद। बोला श्री संत शिरोमणी नरहरी महाराज की जय। जय नरहरी। आता आपण आपले महासंघाचे झुंजार कार्यकर्ते बरेली मांडे यांच्याकडे आलेला, त्यांच्याकडे चहा मागताना प्रोग्राम झाला, लगेच आपण कार्यक्रम स्थळी येऊन जाऊ सुरेश भट सभागृहामध्ये आणि या कार्यक्रमाला सर्वजण आपण शुभेच्छा देऊ। मंडळी, आता आपण स्वागत करणार आहे आपल्या मराठी अभिनेत्री सौ प्रियंका अजिंक्य मांडे यांचं। पाहू शकतो तुम्हाला पुढील भविष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या वतीने प्रियंका अजिंक्य मांडे, ज्या मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून उदयास आलेल्या आहेत, त्यांचा त्यांच्या होमटाऊन नागपूर येथे त्यांच्या स्वतःच्या घरी ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन सठीवरकर, राष्ट्रीय महासचिव मी स्वतः डॉक्टर देवेंद्र शेरीकर, त्यानंतर अखिल माळवी सोनार महासंघाचे अध्यक्ष व ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे उपाध्यक्ष माननीय श्री विलासरावजी अनासाने आज जे आपल्या सोनार महोत्सवाचे अध्यक्ष सुद्धा आहेत, आणि त्यांच्यासोबतच त्यांचे अजिंक्यचे पप्पा म्हणजे प्रवीणजी मांडे जे ऑल इंडिया सोनार फेडरेशन आणि नागपूरच्या इतरही संस्था यांचे जे सक्रिय सदस्य आहे, उपाध्यक्ष आहे, यांच्या घरी आपण त्यांचा एक सन्मान सोहळा आपण इथे आयोजित करण्यात आलेला आहे। मी मोहन सेठ हिवरकर यांना विनंती करतो की त्यांनी भाग्यशीचा एक सत्कार सन्मान करावा, मुके द्यावा। प्रियंका ताई दोन शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो। नमस्कार, मी प्रियंका अजिंक्य मांडे, नागपूर। पूर्वी मी प्रियंका प्रकाशराव विंचुरकर, चांदुरबाचा अमरावती। माझ्या लग्नाला 3 वर्ष झालेत आणि मी एका वेगळ्या फील्डमध्ये काम करते, पण माननीय खासदार नवनीत राणांजीकडून मी प्रेरणा घेतली आणि त्यांच्या प्रेरणातून मी निर्णय घेतला की मी वेगळ्या करिअरमध्ये काम करू शकते। लग्न अगोदर कुठल्याही करिअरमध्ये असो, पण लग्नानंतर आपल्यामध्ये काही करण्याची क्षमता असेल तर आपण नक्कीच कुठल्या पण करिअरमध्ये यशस्वी होऊ शकतो। आणि पुढ्या तरुणींना मला हेच आव्हान द्यायचं आहे की आपल्यामध्ये करण्याची क्षमता असली की आपण कुठल्याही करिअरमध्ये यशस्वी होऊ शकतो। आपल्या सौ प्रियंका ताईना एक प्रश्न विचारत आहे, मला खूप वेळचा माझ्या मनात घोळत आहे की बा आपल्या इकडे जे युवा पिढी आहे म्हणजे ॲक्च्युली जे स्त्री शक्ती आहे ते जास्त करून म्हणजे अभिनेत्रीकडे म्हणजे असे ॲक्टिंगकडे जास्त वळत नाही, अंगात कलाकार गुण असून म्हणजे घरच्यांचे म्हणजे ते हे नसतात म्हणजे परवानगी नसते असे म्हणतात, त्यांना तुम्ही काय सांगू शकता, काय सजेशन करू शकता? त्यांना मला एकच सजेशन सांगायचं आहे की ही फील्ड खूप नॉर्मल आहे, असं खूप जसे लोक म्हणतात खूप स्टारडम आहे, खूप असं काही नाही, खूप नॉर्मल गोष्ट आहे, तुम्ही कराल, खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही करायला पाहिजे। एक वेगळं करिअर आपलं, एक वेगळं जे असतो आपला अनुभव तो लोकांसोबत शेअर करायला पाहिजे की आपण काय करतो काय नाही करतो, आणि हे करायला पाहिजे, खूप इझी गोष्ट आहे, असं खूप अवघड याला म्हणता येणार नाही, खूप सुंदर गोष्ट आहे ही। आणि एक आपलं वेगळं छाप
लोकांवर सोडल्या जाते, तर म्हणून तुम्ही नक्की करा आणि याच्यात खूप खूप यशस्वी अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. ते जय नगर. मंडळी, या ठिकाणी पोहे आणि समोशाचा नाश्ता चालू आहे. अदर किच्चामध्ये एक वेगळा आमचा आयटम आहे, तो बनवायचा होता पण वेळेअभावी आपण बनवू नाही शकलो. ब्रेडचे आमचे इथं स्नॅक बिल परत जेव्हा याल तेव्हा बिलकुल तुम्हाला ते खायला मिळेल. सगळे पाहुणे लोक बाहेर निघालेले आहेत आणि आपण सध्या प्रवीण काका मांडे यांच्या घरून निघणार आहोत कार्यक्रमात जासाठी. तुम्हाला कार्यक्रम दाखवतो तिथं चांगल्या प्रकारे. चला या ठिकाणी मुख्य सोनार मेळाव्याचा कार्यक्रम आहे, तर तुम्हाला कार्यक्रम दाखवतो. चला शिरोमणी नरहरी महाराज की जय. हां, तर मंडळी आपण सध्या पोहोचलेलो आहोत कविवर्य सुरेश भट सभागृह या ठिकाणी, म्हणजे नागपूरमध्ये. आल्याला पाहू शकता एकदम तुम्ही. हा मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संत शिरोमणी श्री नरहरी महाराजांची रांगोळी काढलेली आहे चांगल्या प्रकारे. काय बोलता, खूप छान. जय नरहरी. फायनली आपण सध्या कविवर्य भट सभागृह नागपूर या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता लवकरच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. गेल्या 25 वर्ष रजत महोत्सव राष्ट्रीय सोनार संस्था याचे अध्यक्ष श्री मोहनरावजी बागनपुळे यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर आपला सुशील त्यानंतर दैवज्ञ सोनार एकात्मता बहुसंस्था याचे अध्यक्ष श्री संजय पंचनाथ सोनी यांना देखील विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर आपला स्थान प्राप्त करावं आणि अगदी शांत कार्यक्रम जो आहे तो जरा बरा दिसत नाही आहे. यांचाही मी मंचावर आमंत्रित यांना मंचावर आमंत्रित करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. आणि देश विदेशात आपला सोनाराचा झेंडा वर आहे. सोबतच मी सांगू इच्छिते की आपल्या संतताई पिंजरकर यांना देखील आपल्या प्रत्येकाच्या स्वागताला आम्ही तत्पर आहोतच. एवढा खतरनाक ते म्हणतात ना, तोडगेव लावण ते एवढी कशी तुम्ही सांगू शकत नाही. माझे गुरु आहे ते. नमस्कार. एक विनम्र राजकारणा समाजाच्या हिताचं सतत विचार करणारे आदरणीय नितीनजी यांचं स्वागत सोनार महोत्सव समितीतर्फे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाला काही ना काही टॅलेंट आहे. कोणामध्ये शिवणकामाचं आहे, कोणामध्ये नक्षीकामाचं आहे, कोणामध्ये अजून काही वेगळ्या प्रकारचं आहे. त्या टॅलेंटला प्रोत्साहन देऊन त्याला काम करण्याकरता प्रोत्साहित करणं म्हणजे समाजाची प्रगती आहे. ते आणि मी एका कार्यक्रमात बरोबर मी त्यांना विचारलं मलाही कोविडच्या काळामध्ये शौक लागला की आपण शिकलं पाहिजे त्याच्याकडे कसं पाठवायचं, तर त्यांनी दोन पुस्तकं पाठवली. आता त्या तो जो शेफ आहे त्याचा किती मन
जमलेला आहे. तर आता थोड्याच वेळात सांस्कृतिक कार्यक्रम चालू होणार आहे, तर तुम्हाला तो कार्यक्रम दाखवतो. आम्ही आता सगळेजण चालू जेवण करायला. रणमस्तांची जात आमची. तुम्ही इतके लोक येऊन गेले पण एवढा हे नाही, पण तुम्ही तिथोच दिसले ना, आणि तुम्ही यायच्या अगोदर इथं तुमच्याच चर्चा सुरू होत्या.